वडिलांच्या जागेवरती आपल्याला नोकरी मिळावी या मागणीसाठी डॉक्टर वंश पायन स्मृती शासकीय रुग्णालयासमोर एका युवकाने उपोषण सुरू केलंय. आपली मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा या युवकांनी दिलाय. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातून कक्षसेवेत स्वेच्छानिवृत्ती घेऊन मरण पावलेल्या विठ्ठलसिंग शीतल या वडिलांच्या जागी आपल्याला अनुकंप तत्वावर देण्यात यावी यासाठी दिनेश सिंग शीतल हा डॉक्टर वंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर आमरण उपोषणाला बसला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुनील घाटे यांच्या विरोधात आजपासून उपोषणाला बसलेला आहे. माझ्या प्रमुख मागण्या श्री एस एम वाळकीकर मुख्य प्रशासकीय अधिकारी तथा चौकशी अधिकारी यांच्या अहवालानुसार वर्ग 3 नोकरी मिळणे, नुकसान भरपाई मिळणे, दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करणे. सुनील घाटे हे 2006 प्रभार अधिष्ठाता होते. माझ्या वडिलांना स्वेच्छासेवेनिवृत्ती जबरदस्तीने देण्यात भाग पडले. मात्र माझे वडील मागे घेतले होते, त्यात तिने मंजूर केले पण नाकारल्याने कामात दिरंगे केले म्हणून असा मुंबईचा अहवाल आहे. आणि 2006 तिने प्रभारी असताना आता कायम होऊन आले तर तेच माझ्यावरती अन्याय करणार म्हणून त्यांच्या विरोधात बसलेले आहे. ते विमुक्त जातीवरती अन्याय अत्याचार करणार आहे आणि माझी पुरावा आहेत आणि त्यांना भेट घेण्यासाठी मी भेटायला गेलो असं त्यांनी स्पष्टपणे नाकारून मला दिले. मग मी तिने आवाकमध्ये नोट करून दिल्यानंतर मग मी आजपासून उपोषणाला बसलेले आहे. मागण्यात 2 माझे मागणे नाही झाले तर माझी आई आत्मदहन करणार आहे. माझं मेमोतीत उपोषण चालू राहणार आहे. 2 मागण्या मान्य झाल्या नाही तर आत्मदहन करणार असल्याची माहिती दिनेश सिंग शीतल यांनी दिली आहे.